कोरेगाव भीमाच्या दंगलीपूर्वी पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी दिवसभर देशभरात विविध ठिकाणी छापे घातले. या दिवसभराच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. या सर्वांना पुणे न्यायालयात हजर केलं जाणार आहे. मुंबईतून वर्णन गोन्साल्विस, ठाण्यातून अरुण परेरा, हैदराबादमधून वरावरा राव, दिल्लीतून गौतम नवलखा आणि फरीदाबादमधून सुधा भारद्वाज अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. हे सर्व माओवादी सेंट्रल कमिटीचे सदस्य असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. माओवादी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी या सगळ्यांचा मोठा सहभाग असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केलाय. एल्गार परिषदेप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आणि अटकेत असलेल्या लोकांकडून मिळालेल्या पुराव्याच्या आधारे ही कारवाई केल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. रांचीतही स्टॅन स्वामीच्या घरावर पोलिसांनी छापे घातले. देशविघातक कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सरकार कचरणार नसल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी म्हटलंय. सब लोगों के कोर्ट के सामने पेश किया जाएगा और उनकी कस्टडी ली जाएगी और फिर फर्दर इन्वेस्टिगेशन होगा तो उसमें और भी लोग मिल सकते हैं इन्वेस्टिगेशन के बाद. और जब तक हमारे सरकार के पास या पुलिस डिपार्टमेंट के पास ठोस सबूत नहीं रहते तब तक हम ये सब नहीं कर सकते. और ऐसे नहीं, हमारा पूरा डिपार्टमेंट एक है, चाहे वो पुणा में कारवाई हो तो हमारे नागपुर में गढ़चिरौली के भी जो ऑफिसर्स हैं उनके पास भी बहुत सारी इन्फॉर्मेशन रहती है. तो पुलिस डिपार्टमेंट के पास हर एक की इन्फॉर्मेशन रहती है.